काय बोला नको बाई, तू चल गपराव गपराव. भाऊजी काय या तुमचा निस्ता काम काम, कामात इतके गुंतून रवा नको हा कि बायलेकडे दुर्लक्ष होतला. ताप असा तिका बघा तरी फणफणली असा ती. काय खरच ताप आहे तुझ्या अंगात, चल आपण डॉक्टर कडे जाऊया. तुम्ही काळजी करू नका, काही नाही उतरेल ताप. अग अशी कशी विलास, कुणाला आलाय ताप? तिला. आणि डॉक्टर कडे जायलाही नाही म्हणते. काय ग, तू आमची एवढी काळजी करतेस, मग आम्ही सुद्धा असंच म्हणायचं का? अगदी खरा, मी वेळेवर औषध पाणी झालाच पाहिजे, काय सासूबाई? विलास तू असं कर, तू तुझं काम चालू ठेव, मी घेऊन जाते राधाला डॉक्टरांकडे. आई तू? अरे हो, मी सुद्धा बघते ना गावात आता कशी डॉक्टर की चालते ते. चल राधा, तू तुझं आवरून घे, मग निघूया आपण लगेच. जावंच, मी बघते बाकीचं स्वयंपाक. मला कळायला लागल्यापासून असं पहिल्यांदाच झालंय की आजी इतके दिवस घरापासून लांब आहे, पण तू तिची उणीव अजिबात भासू देत नाहीयेस. अभिया, अरे कसलं राजबिंड दिसतोयस तू? नाही चहा आणलाय. कुठे चालली आहे नवरदेवांची वरात? तुम्ही कितीही लपवलत ना तरी खरं समोर आलंय, तुमच्या कुर्त्यावर केस सापडला मला. माझ्या डोक्याला काय कमी ताप देतस? मग माझे केस गळणार नाही तर काय होणार? नाही मला लांबलचक केस सापडला एखाद्या बाईचा. असा मग तुझे हे लांब लचक केस माका वरणात आमटीत भाजीत सापडतात तेव्हा मी तुका जा विचारतय. नाही ना, आणि मी तुला सांगितलं ना त्या मिरवणुकीला गर्दी होती तेव्हा एखाद्या बाईचा केस लागला असेल, आणि माझी उलट तपासणी करण्याआधी चा नीड बनवायला शिक. विलास आहेत माझ्याकडे पैसे, तरी घे, तुझ्या नवऱ्याच्या मेहनतीचे पैसे दे. थँक यू. राधा खरंच सॉरी, मी नाही येऊ शकणार तुझ्या बरोबर. काही हरकत नाहीये विलास, माझ्या नवऱ्याने त्याचं काम सोडून माझ्यासोबत यावं,
असं नाही वाटत मला. आणि आई स्वतःहून म्हणाल्या ना की त्या येतील माझ्यासोबत, हे महत्वाचं नाहीये का? हो, मलाही बरं वाटलं खरंच. सॉरी कालसाठी खूप त्रास झाला ना तुला. राधा सॉरी काय, त्याचा त्रास तुलाच झालाय, बघ ताप आलाय. पण आता मी त्याचा विचार नाही करते. हो व्हेरी गुड. अरे मग तुला डॉक्टरकडे जायची गरजच नाहीये का? हा अशा तापावरचं औषध आहे माझ्याकडे. काय अगं सोपं आहे, हे बघ थर्मोमीटरने आपण तुझा ताप मोजूया आणि मग जितका ताप असेल तितके. हा राधा, आले बघूया ट्राय करू. अरे बदललंय नाही ग सगळं, पण दवाखाना कुठे आहे? आई दवाखाना ना पुढच्या आळीत आहे, रिक्षेने फिरून जायला लागला असता म्हणून मागे सोडली रिक्षा. थोडस चालत जाऊया. चालेल ना? चालेल ना. राधा मी खर तर ना मला तुझ्याशी एकटीशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी म्हटलं तुला की मी तुझ्या बरोबर येते. आई काय झालं बोला ना. तेच ग, काल मी गणपती समोर उदबत्त्या लावत होते ना तेव्हा घराच्या बाहेर नक्की कोणीतरी लपून बसलं होतं. मी बोलले नाही कारण मला माहिती आहे विलासचा विश्वास बसणार नाही म्हणून मी गप्प राहिले. आई असं नाही आहे, विलासचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि काल जे तुम्हाला जाणवलं ते कदाचित घरात कोणी येता जाताना तुम्हाला भास झाला असेल म्हणून. आई असाच भास मलाही झाला काल आणि मी रात्रभर विलासला त्रास दिला या गोष्टीवरून. नाही ग खरंच कोणीतरी लपून पाहत होत. इथे बसा मी आलेच.
तुझी तब्येत बरी नाही म्हणून आपण आलो तिथे आणि तू कुठे निघालीस पावसा पाण्याची? आई मी 5 मिनिटात आले, बसा ना तुम्ही, मी लगेच येते. राधा पण आलीच, बसा ना. बर हा भास नाहीये, नक्कीच कोणीतरी पाठलाग करते. दिसत नाही का तुम्ही गाडी चालवताय? प्लेन नाही. तुम्हाला समजत नाही का तुम्ही गार्डन मधन चालत नाहीये, रस्त्यावरून चाललाय. माझ्या पाठीला डोळे नाहीयेत. फोन वाजवू शकत होतात ना? ठरवलं असतं तर मी खूप काही करू शकलो असतो. इथं तुम्हाला वाचवणार पण कोणी नव्हतं, सहज उडवलं असतं तुम्हाला. तुम्ही जखमी होऊन तडफडला असतात तरी तुमच्या मदतीला कोणी आलं नसतं. पण मी केलंय का तसं? तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? आज तुमचा जीव वाचलाय पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही, तेव्हा जरा सांभाळून. काय मग इला कस चाललं काम? मस्त चाललंय. नाही तू नवीन काम सुरू केले आहेस, म्हणजे इतके दिवस खरं तर तू काम करतच नव्हतास. नाही पण आता तू सुरू केलेस तर कसं वाटतंय काम? छान वाटतंय, जमतंय आता हळूहळू. ते काय रे विलास, नाही तुझी लाडकी बयो घरात नसा, पण तू तिला भेटू गेला नाहीस इतके दिवस. हा दादा रे, कामातून वेळ मिळाला तर जाणार ना मी. हे चल चल, हे तू माका सांगू नकोस. नाही या बाबतीत माझा तुझ्यावर विश्वास असा. हा नाही तू कितीही बिझी असलास, कामात असलास,
तरी सुद्धा आपल्या लाडक्या बयो आजीला भेटल्याशिवाय तुला काय जमूच नाही करा ना। विलास मला एक गोष्ट खरी खरी सांग, नाही तुझ्या बायकोनी राधाने बयो आजीवर जे आरोप केले ते पटत काय रे तुला? म्हणजे हेच की परशुराम नानांचा खून बयो आजीने केलं, तुझ्या आईला खूळ पण बयो आजीनेच लावल्या। एवढंच नाही आईलास, तर तुला जीवे मारण्याचा प्लॅन पण बयो आजीनेच केल्या। नाही असं राधाने तुला सांगितलं असेल ना, त्याच्यावर दादा राधावर माझा पूर्ण विश्वास आहे। तिने जे काही मतं मांडली असतील ती विचार करूनच मांडली असतील हेही मला माहिती आहे। त्यातलं खरं काय खोटं काय याची शहानिशा मी नक्कीच करणार आहे, आणि आजीबद्दल मला काय वाटतं हे मला कोणालाही सांगायची गरज नाही। पण काय रे दादा, आजी या घरात नाही आहे याचा आनंद अभयदादा आणि तुला जरा जास्तच झालेला दिसतोय। अरे असं नाही आहे इलाज, असं तुला वाट। दादा आपण नंतर बोलूया, काम पूर्ण करतो। काय म्हणाले डॉक्टर, काही सिरियस नाही ना? नाही, त्यांनी औषधं दिली आणि म्हणाले की एक दोन डोस मध्येच बरं वाटेल। ते काय गप, तुम्हाला खूप वेळ लागला, पण गर्दी होती का डॉक्टरांकडे? दादा काय झालंय? नाही काही नाही, कुठे काय। नक्कीच काहीतरी झालंय, तुम्ही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून। राधा विलासला खरं काय ते सांगून टाक। अगं तुझ्या जीवावर बेतलं होतं, नशिबाने वाचली आहेस तू, आता पुन्हा आणखी काही घडलं तर काय झालंय कोणी सांगेल का मला? हा प्लीज विलास, अरे मी आणि आई डॉक्टरांकडे जात होतो ना, तेव्हाही कोणीतरी आमच्यावर पाळत ठेवून होत। तिथे कोणी होतं की नव्हतं हा प्रश्न खूप नंतरच आहे, मुळात तुझी तब्येत बरी नसताना तू मागे धावलीसच का? तिथे नक्की कोणीतरी होत विलास, कोणीतरी मुद्दाम घडवून आणताय हे सगळं, आणि तर इतक्या जवळ आणून कोणी का थांबवेल गाडी? नक्की प्लॅन्ड आहे हे, आणि तो मला जीवे मारू शकला असता। तो म्हणाला प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही, त्यामुळे जरा सांभाळून राहा। ही तर एक प्रकारे धमकीच झाली ना, तिला हा तर माझा भास नव्हता ना। राधा भास, तू स्ट्रेस नको घेऊ स्वतः, तुला थोडस बरं वाटलं की आपण बघू याचं काय करायचं ते, तू आराम कर। राधा विलास बरोबर आहे, तू बरं होणं अधिक महत्वाचं आहे। तू पण दमलीस, आराम कर थोडा। हाय खरंच सासूबाई, तुम्ही पण थोडं आराम करा, तोपर्यंत मी राधासाठी गरम गरम खिचडी करते। हा राधा तुला काही लागलं तर लगेच हाक मारा। सासूबाई चला। हो
विलास, नीरा इतक्या खालच्या थराला जाऊ शकते का रे?